नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कापसाच्या फवारणीविषयी. तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट जो आहे तो जवळपास 50 ते 55 दिवसाचा कापसाचा प्लॉट झालेला आहे. परंतु मी याच्या अगोदर जे आहे त्याच्यावरती उलालाची फवारणी तुम्हाला रिकमेंड केली होती. तर पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे जे आहे ते मावा, पांढरी माशी, तुडतुडा याचं प्रमाण जे आहे ते वारंवार पुन्हा पिकावर येत आहे. तर त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला उलालाच वापरून त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्या कारणास्तव आपल्याला आज एक नवीन फवारणी घेण्याच्या हेतून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व आपल्या कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक अशीच नवीन नवीन माहिती घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित राहील. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मायावरती एकदम प्रभावी औषध जे आहे तर ते मी आज फवारणार आहे. तर बघू शकता तुम्ही हे सोलोमोन नावाचं औषध आहे. तर हे मावा, पांढरी माशी, थ्रिप्स या सर्वच गोष्टी कंट्रोल करतो व चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतं. त्याच्यामध्ये जे आहे ते बीटा सायक्लोथ्रिन 8.49% आणि इमिडोक्लोरोपाइड जे आहे ते 19.81% एवढ्या प्रमाणात आहे. तर या औषधामुळे तुम्हाला तुमच्या कापसाची जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकते. आणि त्या याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला प्रति 20 लिटर पाण्याला 30 ml या प्रमाणात याची फवारणी करायची आहे. तुम्ही बघू शकता हे बायरचा प्रोडक्ट आहे, खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. याचे रिझल्ट मी मागच्या वर्षी घेतले होते तर खूप चांगल्या पद्धतीने. मागच्या वर्षी मावा जो आहे तो कंट्रोलच होत नव्हता, तर यामुळे चांगल्या पद्धतीने कंट्रोल झाला होता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक प्लांट ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे. तर मी तुम्हाला आले पिकासाठीसुद्धा रिकमेंड केलं होते अनमोल. तर हे कपाशीसाठीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते. प्रकाश संश्लेषण क्रियेला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ट्राय कंट्रोनॉलमुळे मिळतो. तर याचा वापर जो आहे आपल्याला कापूस पिकावर 30 ml प्रति 20 लिटर पाण्यामध्ये करायचा आहे. म्हणजेच प्रति लिटर पाण्याला 1.5 ml या प्रमाणामध्ये याचीसुद्धा फवारणी करायची. हे बघू शकता तुम्ही ट्राय कंट्रोनॉल तुम्हाला जे मिळेल म्हणजे दुसऱ्या कंपनीचंसुद्धा मिळालं तर काही हरकत नाही. याच्यात ट्राय कंट्रोनॉल जे आहे 0.1% आहे आणि याच्यामध्ये अजून एक 0.01% सुद्धा मिळतं. तर त्याचे जे प्रमाण आहे ते 20 ml या प्रमाणात आहे. त्यानंतर सध्या पावसाचं वातावरण आहे त्या कारणाने आपल्याला याच्यावर एक बुरशीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही साधं अँट्राकॉलसुद्धा त्याच्यावर घेऊ शकता. हे बघू शकता तुम्ही अँट्राकॉल याच्यामध्ये प्रोफिनिब आहे 70 PWP. तर याचं प्रमाण जे आहे 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्याला, म्हणजे प्रति लिटर पाण्याला 1.5 ग्रॅम या प्रमाणात अँट्राकॉलचीसुद्धा आपण फवारणी त्याच्यावर घ्या. जेणेकरून आपल्याला जे आहे ते बुरशीचं प्रमाण पावसामुळे पानं लाल तांबडी होतात तर ती कंट्रोल होईल. आणि सध्या पीक 40 दिवसाच्या पुढचं झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे घराडा कंपनीचं चमत्कारसुद्धा याच्यावर फवारायचं आहे. 15 ml म्हणजे प्रति लिटर पाण्याला 1.5 ml म्हणजेच 15 ml प्रति 20 लिटर पाण्याला जरी फवारला आपण तर याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतील. जेणेकरून ही फवारल्यामुळे जे आहे आपल्याला आपलं झाड डायरेक्ट मोठं न होता त्याला फळ फांद्या ज्या जास्त जवळ ज्या पुड्या लागतात फांद्यांना त्या खूप त्याचं अंतर खूप कमी प्रमाणामध्ये करतं आणि चांगल्या पद्धतीनं वाढसुद्धा हे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.